टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील नावाने 100 बेडचे कोविड सेंटर सुरू झाले आहे. या कोविड सेंटरला पारने तालुका प्राथमिक शिक्षक परिषद व मित्र परिवार यांच्या वतीने 5 स्टँड फॅन व 2 दिवसांचे अन्नदान करण्यात आले आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठुबे, बाबासाहेब धरम, शिवाजीराव कोरडे, प्रताप खिलारी आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्याकडे शिक्षक परिषदेने 5 स्टँड फॅन व मदत सुपूर्त केली. यावेळी जागतिक परिचारिका दिनाबद्दल कोविड सेंटरमधील परिचारिकांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, पारनेर पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांचे पती अमोल साळवे, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, महेश शिंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक परिषद पारनेर यांचे देवकृपा परिवाराच्या वतीने अमोल साळवे सर यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, टाकळी ढोकेश्वर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.